मित्रांनो, समोरच्या बसवर मागे लिहिलेलं आहे की किमती वस्तू डिक्कीमध्ये ठेवू नये, जिम्मेदारी प्रवाशांची राहील. आणि त्या कारणामुळे आम्ही आमचं सामान आमच्या डिक्कीतच ठेवून घेतलं, समोरच्या गाडीत ठेवलेलं नाहीये. बघू शकता तुम्ही तिथं समोर लिहिलेलं आहे त्यांनी. म्हणून आपण सामान आपल्याच गाडीत ठेवलेलं आहे, किमती वस्तू आहे, किमती सामान आहे. आणि कसं आहे, त्यांनी एवढं विनंतीपूर्वक म्हटलेलं आहे म्हणून त्यांच्या गाडीत आम्ही काही सामान ठेवलं नाही. आम्ही आमच्या मागच्या गाडीत, म्हणजे मागच्या गाडीत नाही, मागच्या डिक्कीमध्ये, डिक्की मागेच असते ना दादा, मागे डिक्कीमध्ये सामान ठेवलेलं आहे. हां, आता बरोबर आहे. आणि बघता बघताच म्हणजे यावल पण क्रॉस करून झालेलं आहे. आणि आता यावल क्रॉस केल्यानंतर आता दानोरा येईल, मग नंतर एक गाव आहे आणि त्याच्यानंतर मग आढावा देईल. आणि इथून केळी सुरू होऊन गेलेली आहे. जसं आपण दोटाळ क्रॉस करतो तशी आपली केळी इथून सुरू होऊन जाते, खान्देश सुरू होऊन जातो. मलकापूर बुलढाणा जिल्ह्यातला मलकापूर तालुका हा विदर्भाची बॉर्डर आहे. तिकडून लगेच विदर्भ सुरू होऊन जातो इकडं खान्देश. आणि मग नंतर येईल अनेर. केळीच्या वेफर्सच्या प्रेमींसाठी जे स्वर्ग म्हटलं जातं, बेस्ट केळीचे वेफर्स, बेस्ट क्वालिटीचे अनेरला. बघू आपण तिथे थांबू. आपण बघता बघता यावं नंतर धानोरा गेलं, आणि नाही पहिले किनगाव गेलं नंतर धानोरा गेलं. आणि आता अडावत पण आपण पास केलेलं आहे. हे जवळजवळ हे छोटे छोटे गाव, पण चोपडा ते यावल हे अंतर थोडं, म्हणजे बोरून जातो माणूस ड्राईव्ह करता करता, कारण रस्ताच भंगार आहे. रस्ता भंगार आहे. आतापर्यंत कसं भुसाळपर्यंत एकदम टापेटाप सिक्स लेन हायवे वाटतं. हां, सिक्स लेन, फोर वे, सिक्स लेन, फोर लेन असा हायवे तो. आणि नंतर मग भुसाळून जाईल तिकडं आपल्या खान्देशमध्ये येताना. हा जो हायवे ना, हा स्टेट हायवे ॲक्च्युली, पण इतका भंगार आहे मित्रांनो. तरीमध्ये बराचसा त्यांनी पॅच सुधरवण्याचा प्रयत्न केला आहे, पण तो प्रयत्नच आहे तो. प्रयत्न आहे तो, फक्त केला नाही आहे, फक्त प्रयत्न केला होता त्यांनी, पण झालं नाही. रोड कसा पाहिजे, कारण नागपूर ते गुजरातला जोडणारा जो स्टेट हायवे हा आपला शिरपूरून जातो, तो खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याचंच काम आहे इतकं लांबवता येते. तर मित्रांनो, आता आम्ही या ठिकाणी एका पेट्रोल पंपावर थांबलेलो आहे. श्रेयशला खूप जोराची बाथरूमला आली होती, व तो म्हणे दादा थांबव, दादा थांबव. त्याला म्हटलं थांब पाच मिनटं, थांब पाच मिनटं. आता त्याच्याकडनं असंही होत होतं. शेवटी आता एका ठिकाणी पंपवर थांबलेलो आहे. आम्ही आता पेट्रोल पंपवर आहे आणि खूप सर्वात जास्त एकदम फास्ट आणि म्हणजे खूपच फास्ट आपला प्रवास झालेला आहे. आणि आम्ही असं ठरवून आलो होतो की आपल्याला एकदम शांततेने प्रवास करायचा आहे, पण तसं काही शक्य झालेलं नाही आहे. आम्ही एकदम फास्टमध्ये आलेलो आहे. आणि ॲक्च्युअल सकाळच्या वेळेस ट्राफिक कमी असते. आता इथून पुढे नाश्ता वगैरे करायसाठी एका ठिकाणी थांबू आपण, आणि मग तिथून पुढे आपल्या प्रवासाला स्टार्टिंग करू. मित्रांनो, तुमच्यासाठी एकदम स्पेशल गोष्ट दाखवतोय. चोपड्याच्या पलीकडे येताना या ठिकाणी तळे आहे, त्या ठिकाणी कमळाची फुलं आहेत, ते आता आपण बघणार आहोत. तुमच्यासाठी खास गाडी थांबवली आम्ही. आणि तर तर मित्रांनो, चोपड्याकडून येताना चोपडा गेल्यानंतर थोड्या अंतरावर एक छान आपल्याला तळं बघायला मिळतं. तर तळामध्ये आपल्याला म्हणजे हिवाळ्याच्या ह्या सीझनमध्ये छान सुंदर असे गुलाबी कलरचे कमळ बघायला मिळतात. तर ते कमळ तुम्हाला आता दादा दाखवेल, बघा. आले मित्रांनो कमळ, आम्ही दरवेळेस जाताना त्यांना बघत राहतो, तुम्ही बघितले ना, आता शांत बसा. तर फायनली मित्रांनो, आपण अनेरला आलेलो आहे. अनेरला म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे, केळीचे वेफर्स जे असे गरमागरम अगदी फ्रेश मिळतात, मसाला वगैरे मारून तर तेच पोटे जातात. आपण बघणार आहोत अनेरचे फ्रेश केळीचे वेफर्स. आता आपण अनेरमध्ये उभे आहेत. या ठिकाणी केळीची चिप्स खूप प्रसिद्ध आहेत आणि आम्ही जेव्हाही जातो या ठिकाणून केळीचे चिप्स घेतल्याशिवाय घरी जात नाही. आणि मसाला मिरची वगैरे मारून हे खूप सुंदर प्रकारचे या ठिकाणी केळीची चिप्स मिळतात.
तर 200 रुपये किलो म्हणतात ते। तर आता आपण या ठिकाणी 1/2 किलो चिप्स घेणार आहोत आणि मग आपण पुढे प्रवासाला सुरुवात करणार आहोत। बघत रहा सुरेश जोशी ब्लॉग्स, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। मित्रांनो, आपल्या मागे ट्रक उभा आहे, पूर्ण ट्रक मध्ये फुल पपई भरलेली आहे। आपण बघू ती पपई कशा पद्धतीने ठेवलेली आहे, दाखव ना म्हणे। अच्छा, सगळ्या पेपर मध्ये असतात का या? हा, पेपर मध्ये असतात। कशासाठी? बाहेर जात आहे, बाहेर गाव जात आहे त्या। वाव, त्यांचे टिफिन बॉक्स वगैरे आणि या ठिकाणी सगळी पपई। शेअर आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहिलं पूर्ण पपई एक न्यूजपेपर मध्ये रॅपिंग केलेली आहे, कारण ती लवकर पिकायला पाहिजे। आणि म्हणजे जी न्यूजपेपरमध्ये जी पपई असते ती जर कधी रॅपिंग केलेली असते ना, ती लवकर पिकते आणि नॅचरल पद्धतीने पिकते। बाकी ठिकाणी ते केमिकलचाही हे केला जातो, प्रयोग केला जातो। तर मग त्या केमिकली प्रयोगमध्ये जी करतात ते आपल्या शरीरासाठी थोडीशी हानिकारक असू शकते, पण ही ठीक होती। आपण पाहिलंच पूर्ण ट्रकमध्ये पपई आहे, आपण केळीचे चिप्स पण पाहिलेत। आता आपण इथून निघणार आहोत। बोला, तुमचं नाव सांगा। निलेश वासुदेव पाटील। बर, आम्ही गोडगावचे राहणार। गोडगाव, अच्छा, काय करता आपण? आम्ही काय शेती व्यवसाय, आम्ही आर्मी भरतीसाठी ट्राय करतो। वाव, तर मित्रांनो बघा, आर्मी भरतीसाठी आपल्या इथे बरेच लोक ट्राय करत असतात, तर त्यांना पण सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। ओके, चला, भेटून आनंद वाटला। चला, नाव सांगून दे। सुरेश जोशी ब्लॉग्स, सुरेश जोशी ब्लॉग्स। हो, चालेल। धुंध में गुमसा है ये सावन भी तो।